देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु यामागे शरद पवारांचा हात होता. त्यांनीच अजित पवारांना भाजपच्या गटात पाठवलं यासारख्या चर्चा सुरू झाल्या. परंतु या चर्चा केवळ अफवा असल्याचं आता सिद्ध झालंय. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना शरद पवारांनी स्वतः याबाबत माहिती दिली. 2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांना मिस देवेंद्र फडणवीस आणि भाजप सोबत पाठवल्याची चर्चा होत असते. परंतु मी जर का त्यांना पाठवलं असतं तर त्यांनी राज्यच बनवलं असतं, त्यांनी अर्धवट काम केलं नसतं. त्यामुळे अजित पवारांना मीच भाजपकडे पाठवलं होतं यात काही अर्थ नाही. परंतु याबद्दल अजित पवारांना विचारलं असता त्यांनी संताप व्यक्त केला. त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. एक मिनिट, मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. ज्यावेळेस मला वाटेल तेव्हा मी बोलेन, तो माझा अधिकार आहे. संपला. त्याच्याबद्दल ज्यावेळेस सर्वोच्च नेते बोलतात त्याच्यामध्ये पुन्हा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी अजून काहीतरी वक्तव्य करून वेगळ्या प्रकारचा गैरसमज पसरवण्याचं काही कारण नाही. त्यांनी काय सांगितलेलं आहे ते तुम्ही ऐकलेलं आहे, त्याच्याबद्दल मला नो कॉमेंट. खरं तर पहाटेच्या या शपथविधीनंतर राज्याच्या राजकारणात भूकंप निर्माण झाला होता. त्यानंतर स्वतः शरद पवार यांनी पुढाकार घेत बंडखोरी करण्याच्या तयारीत असणाऱ्या आमदारांना सोबत घेऊन अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेलं सरकार अवघ्या काही तासात बरखास्त केलं होतं. या सर्व घडामोडीची आजही मोठ्या चवीने चर्चा होत असते. परंतु शरद पवार यांच्या या खुलासाने या चर्चेवर अखेर पडदा पडेल अशी आशा आहे. तर सध्यासाठी एवढंच. तूर्तास धन्यवाद.